नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज परत तुमच्यासाठी एक महत्वाचं नोटिफिकेशन महत्वाची जाहिरात घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आठ हजार तीनशे सव्वीस इतक्या मोठ्या पदांसाठी काय होणार आहे भरती होणार आहे आता आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकं ही कोणती पद आहेत कुणातर्फे ही एक्झाम घेतली जाणार आहे कोणते चार विषय आहेत की जे आपल्याला करायचे आहेत फक्त चार विषय करायचे आहेत कशा पद्धतीने पेपर होणार पेपर कोण घेणार आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत पेपर फॉर्म कधी भरू शकतो आपण पेपरची तारीख काय आहे या सर्व 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 तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत परंतु त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सर्वांनी करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर नक्की करायचं आहे त्याचबरोबर पहिल्यांदा जर आपल्या व्हिडिओवर तुम्ही बघ बग... म्हणजे चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं जर बघितलं ही एक्झाम कुणातर्फे आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विद्यार्थी मित्रांनो या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत यामध्ये दोन महत्वाची पद आहेत एक आहे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ जो नॉन टेक्निकल आहे आणि दुसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो हवालदार इतक्या पदांसाठी या दोन पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे तर सत्तावीस सहा सत्तावीस जून पासून फॉर्म तुम्ही भरू शकता तर शेवटची तारीख किती आहे एकतीस जुलै सर्वात महत्वाचं हेच असतं बरं का की फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे आणि किती तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म हे भरू शकतात सर्वांनी लक्षात आहे आपण या पदासाठी जर इलिजिबल असाल पात्र असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जेणेकरून शेवटच्या काही दिवसामध्ये काय होतं फॉर्म भरायला अडचण येते वेबसाईट व्यवस्थित चालत नाही या सर्व प्रॉब्लेमला फेस करावं लागू नये म्हणून काय करायचंय लवकरात लवकर लगुकरा आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत क्लियर क्लिअर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता त्याचबरोबर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे जो फॉर्म भरला आहे त्याची तुम्ही काय करू शकता आ... रिसीट देखील विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे सर्वांना एक तारखेपर्यंत काय करायचं आहे पेमेंट आणि रिसिप्ट एकतीस तारखेपर्यंत आहे म्हणजे जो तुम्ही भरणार त्या ठिकाणी त्याची ऑनलाईन महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे पेपर कधी होऊ शकतो ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं आता कोणता महिना चालू आहे आज आहे एक जुलै एक जुलै आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जवळपास आपल्याकडे चार महिन्यांचा वेळ आहे आणि विषय किती करायचे आहेत चारच विषय करायचे आहेत बरोबर आहे सर्वांना म्हणजे भरपूर वेळ आहे आत्तापासूनच तयारीला लागा एकदा डिटेलमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नेमकं कशा पद्धतीने पेपर होणार आहे कोणते विषय आहेत एकदा समजून घ्या लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरा आणि आपल्याला काय करायचं आहे लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे बरोबर आहे आले लक्षात सर्वांना तर परत एकदा सांगतो फॉर्म भरायची तारीख आहे सत्तावीस जून ते एकतीस जुलैपर्यंत क्लिअर याच्या आतमध्ये फॉर्म भरायचा पेमेंट करायचं आणि आपली रिसिप्ट सुद्धा घ्यायची किंवा ते ऍप्लिकेशन जे प्रिंट करून घ्यायचंय बरोबर सर्वांना महत्वाचं म्हणजे पेपर कधी होऊ शकतो ऑक्टोबर नोव्हेंबर दोन चोवीस मध्ये क्लिअर क्लिअर आहे सर्वांना तर हे महत्वाचं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहेत जे सांगितलं ना मी मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण चार हजार आठशे सत्याऐंशी इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे चार हजार आठशे सत्याऐंशी पद आहेत त्याचबरोबर हवालदारी या पदासाठी जर बघितलं तीन हजार चारशे एकोणचाळीस एवढ्या पदांची काय असणार आहे ही जाहिरात असणार आहे डिटेल मध्ये नेमकं कुठे किती पद आहेत कशा पद्धतीच्या वॅकन्सीज आहेत हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे याच मध्ये हे जी जाहिरात आहे ना याच्या शेवटी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे ते बघायचं आहे आता आपण नेमकं कोणत्या ठिकाणी किती जाहिरात किती पद आहेत वगैरे हे डिटेलमध्ये नाही बघणार जस्ट मी तुम्हाला काय सांगितलंय एम टी एस या पदासाठी चार हजार आठशे तुमच्यासाठी वॅकन्सीज आहेत तर हवालदार या पदासाठी जर बघितलं तीन हजार चारशे एकोणचाळीस एवढ्या वॅकन्सीज आहेत तुम्हाला जर जा डिटेलमध्ये जाहिरात बघायचं असेल तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्हाला जॉईन करायचंय त्यावर मी ती पीडीएफ टाकलेली आहे जवळपास एक्क्याऐंशी पेजेसची काय ती पी डी एफ आहे परंतु आपण या ठिकाणी जे महत्वाचं आहे ते सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट काय बघितली आपण फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरू शकता दुसरी गोष्ट काय बघितली नेमकं कोणत्या पदासाठी किती वॅकन्सीज आहेत हे आपण बघितलं चला पुढे जाऊयात पुढे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट या ठिकाणी किती नेमकं तुमचं वय असायला पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी काय केलंय दिलेलं आहे पहिल्या पदासाठी जर बघितलं तर अठरा ते पंचवीस एवढं तुमचं वय असायला पाहिजे एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो वय किती असायला पाहिजे अठरा ते पंचवीस आता हे पण लक्षात ठेवा एज रिलॅक्सेशन जे असतं लक्षात मध्ये लक्षात सेंट्रलमध्ये जे पण एज रिलॅक्सेशन असतं साठी तीन वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्ष ते या ठिकाणी काय असणार आहे ऍप्लिकेबल असणार आहे ते तुम्ही काय करू शकता चेक करू शकता बरोबर आहे सर्वांना त्यानंतर जे दुसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो हवलदार या पदासाठी तुम्हाला अठरा सत्ता ते सत्तावीस इतकं वय असणं आवश्यक आहे महत्वाचं लक्षात ठेवा अठरा ते पंचवीस एमटीएस या पदासाठी हवलदार या पदासाठी अठरा ते सत्तावीस इतकी वयोमर्यादा हो या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो त्यानुसार एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे ते आपल्याला चेक आहे आता जर बघितलं आपण ऍप्लिकेशन फी म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला किती रुपये फी भरायची आहे फॉर्म हा ऑनलाईन भरायचा आहे फी देखील ऑनलाईन भरायची आहे जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बरं का हा जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल जनरल आणि ओबीसी यामध्ये जर येत असाल तर तुम्हाला किती फी भरायची आहे फक्त शंभर रुपये एवढी फी आहे ॲप्लिकेशन फी फॉर्म भरण्यासाठी फक्त शंभर रुपये भरायचे आहेत जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विमन कॅन्डिडेट असेल किंवा एस सी एस टीमधील असेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज यामध्ये असतील किंवा एक्स सर्व्हिसमन असेल म्हणजे आपण जर माझी सैनिक असाल तर तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही महिला असतील एस सी एस टी असतील किंवा जे विद्यार्थी मित्रांनो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज असतील त्यांच्यासाठी त्याचबरोबर जर माजी सैनिक असतील तर यांच्यासाठी कोण फी नसणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे महत्वाचं काय लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आपल्याला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकतर शंभर रुपये फी आहे ओबीसी आणि जनरल साठी आणि बाकी जर बघितलं आपण बाकी कॅटेगरी असतील महिला असतील माजी सैनिक असतील यांना फीच नाहीये क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत लक्षात आलंय चलो पुढे बघूयात आता आपण या ठिकाणी वेग बर ते मी बघितलंय जे वेगवेगळे विभाग आहेत बरोबर त्यानुसार नेमकं परीक्षा सेंटर कुठं असणार आहे आपलं एक्झाम सेंटर कुठं असणार आहे ते देखील त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे मी फक्त या ठिकाणी कुठलं घेतलंय ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र येतो येत्या लक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण विद्यार्थी मित्रांनो या रिजनसाठी फॉर्म भरला असेल तर हे सर्व आपल्यासाठी काय असतील हे एक्झाम सेंटर असणार आहेत जसं की या ठिकाणी बघा अमरावती आहे औरंगाबाद आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तुमचं एक्झाम सेंटर निवडू शकता एक्झाम तुमची या ठिकाणी होऊ शकते हे सुद्धा या ठिकाणी सांगितलंय बरेचसे असे रिजन आहेत वेगवेगळे स्टेट वाईज वगैरे मी फक्त या ठिकाणी काय घेतलंय महाराष्ट्रासाठी घेतलंय एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे जर बघितलं तर आपण अजून बघणार आहोत की नेमकं एक्झाम पॅटर्न वगैरे काय आहे तत्पूर्वी एक मिनिट सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय ज्यांना पण विद्यार्थी मित्रांनो जी के सामान्य ज्ञान अवघड जात असेल किंवा व्यवस्थितपणे तयारी करा ते नक्कीच आपली सामान्य ज्ञानाची बॅच जॉईन करू शकतात त्यासाठी काय करायचंय उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचा आपल्याला जे ॲप आहे ते डाउनलोड करायचंय त्यावर खूप साऱ्या बॅचेस आहेत आपल्या त्याचबरोबर खूप सारे डेमो बर फ्री लेक्चर आहेत तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघू शकता त्यानंतर बॅच जॉईन करू शकता त्यामध्ये एम पी एस सीचं असेल सरळ सेवेची असेल इंग्लिशची असेल स्पेशल सब्जेक्टची असेल किंवा स्पेशल जी की सामान्य ज्ञानची बॅच असेल ही तुम्ही नक्कीच काय करू शकता जॉईन करू शकता तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे क्लिअर किंवा तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा आणि त्यासाठी सुद्धा काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो यावर तुमच्या कोणत्याही एक्झाम बद्दलचे प्रश्न असले विचारले जाऊ शकतात विचारू शकता नक्कीच आम्ही तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहोत क्लिअर चलो पुढे बघूयात आता आपण नेमकं ही एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे कम्प्युटर बेस्ड म्हणजे ऑनलाइन पद्धतीची विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम असणार आहे या ठिकाणी दोन सेशन असणार आहेत लक्षात घ्या बरं का दोन सेशन असणार आहेत एकामध्ये विद्यार्थी मित्रांनो न्युमेरिकल अँड मॅथमॅटिकल अॅबिलिटी ज्याला आपण काय म्हणतो गणित बुद्धिमत्ता असं म्हणतो येत्या लक्षामध्ये यामध्ये फक्त गणित आहे पहिलं जे, जे सेशन आहे यामध्ये गणित आहे न्युमेरिकल अँड मॅथमॅटिकल अॅबिलिटी म्हणजे गणित समजायचं थोडक्यात गणित आहे आणि दुसरं जे सेशन आहे यामध्ये एकाच सेशनचे दोन भाग केलेत वन टू एक आहे न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे गणित आणि दुसरं आहे रिझनिंग ॲबिलिटी अँड पर्सनल म्हणजे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग रिजनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे हे थोडक्यात काय झालं हे बुद्धिमत्ता आहे रिझनिंग ज्याला आपण म्हणतो ना त्याचा हा भाग आहे म्हणजे लक्षात ठेवायचं सेशन वन मध्ये दोन भाग आहेत गणित बुद्धिमत्ता एकत्र थोडक्यात सांगायचं म्हणजे आणि या ठिकाणी तुम्हाला किती विद्यार्थी मित्रांनो किती वीस वीस प्रश्न असणार आहेत एकूण वीस वीस प्रश्न असणार आहेत किती मार्क्स सा, मार्कसाठी साठ मार्क्ससाठी बरोबर आहे वीस आणि वीस किती झाले हे दोन्ही मिळून चाळीस प्रश्न या ठिकाणी झाले बरोबर आहे सर्वांना आले लक्षात गणित बुद्धिमत्ता गणिताचे वीस सेपरेट प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे वीस सेपरेट प्रश्न एवढं थोडक्यात लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाचं काय समजायचं आहे पंचेचाळीस मिनिट एवढा वेळ असणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे सर्व सॉल्व्ह करण्यासाठी पंचेचाळीस मिनिट एवढा वेळ असणार आहे किती प्रश्न चाळीस प्रश्न सॉल्व्ह करायचे पंचेचाळीस मिनिटांमध्ये गणित बुद्धिमत्ता मिळून आले लक्षात सर्वांना चला आपण येऊया सेकंड सेशन मध्ये यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जनरल अवेअरनेस याला आपण काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान किंवा जी के हा जो टॉपिक आहे तो यामध्ये आहे त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन येते लक्षात म्हणजे या ठिकाणी इंग्लिश आणि जी के एक वेगळा सेक्शन असणार आहे त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता हा वेगळा सेक्शन असणार आहे म्हणजे किती विषय झाले चार विषय जे मी तुम्हाला म्हटलं ना पहिला विषय कुठला आहे गणित दुसरा काय आहे बुद्धिमत्ता किंवा रिजनिंग त्यानंतर आहे जी के आणि सर्वात शेवटी काय इंग्लिश हे चारच विषय करायचे आपल्याला आणि जर आपण बघितलं आपण आपला सरळ सेवेचा पेपर देतो आपण आपला एम पी एस पेपर देतो आपण आपले विद्यार्थी मित्रांनो जे पण पेपर देतो महाराष्ट्रामधील याच्या लक्षामध्ये सरळ सेवेचे यामध्ये हे सर्व विषय आहेत ना सर्व विषय आहेत मग आपला अभ्याससुद्धा चांगला आहे मग त्यासाठी काय करायचं आहे हा फॉर्म देखील भरायचा आहे आपलं विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की हा तर सिलेबस सेम आहे परंतु आपण काय करत नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे पेपर देत नाही सरळ सेवेच्या बाहेरचे पेपर देत नाही एस एस सीचे देखील विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीचे पोस्ट आहेत चांगल्या पद्धतीचे पेपर आहेत आपण नक्की फॉर्म भरा प्रयत्न नक्की करायचा आहे सर्वांनी आलंय लक्षात सर्वांना समजलं कशा पद्धतीने पेपर असणार आहे वीस वीस प्रश्न कशाचे झाले चाळीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास प्रश्न कशाचे झाले या ठिकाणी जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशचे बरोबर या ठिकाणी मार्क सुद्धा दिलेले आहेत प्रत्येक क्वेश्चन हा तीन मार्क्सला आहे हे तुम्हाला समजलं असेल वीस प्रश्न साठ मार्क पंचवीस प्रश्न पंचाहत्तर मार्क्स आला या इथपर्यंत सर्वांना चलो यासाठी देखील तुम्हाला किती असणार आहे पंचेचाळीस मिनिट एवढा वेळ आहे तर हे चार विषय आणि या पद्धतीने होणार आपला ऑनलाईन जो पेपर आहे ऑनलाईन पेपर जो होणार आहे हा या पद्धतीने होणार आहे हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे चलो पुढे बघूयात आता आपण आता विद्यार्थी मित्रांनो नेमकं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे हे पण बघा बरं का फॉर द पोस्ट ऑफ एम टी एस म्हणजे एम टी एस हे जे आहे मल्टी टास्किंग स्टाफ यासाठी विद्यार्थी मित्रांनो यासाठी फक्त कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे जे ऑनलाईन टेस्ट सांगितलं ना मी वरती ऑनलाईन पद्धतीची एक्झाम तेवढी होणार आहे आणि जर तुम्ही हवालदार या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमचं विद्यार्थी मित्रांनो काय होईल एकतर ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि त्याचबरोबर तुमचं फिजिकल म्हणजे आपण जे म्हणतो ना ग्राउंड वगैरे म्हणतो हे या ठिकाणी होणार आहे फिजिकल होणार आहे महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश हा आहे जर तुम्ही एम टी एससाठी फॉर्म भरत असाल जर तुम्ही एम टी एससाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची बस आणि त्यानंतर जर तुम्ही या पद्धतीने हवालदार पदासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि त्यानंतर पीईटी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट किंवा ज्याला आपण काय म्हणतो फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असं म्हणतो हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे आता आलोय आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे आपल्याला काय प्रॉब्लेम असतो की हा पेपर होतो इंग्लिश आणि हिंदीमध्ये मग बरेचसे विद्यार्थी मित्र देतात का पेपर नाही देत कारण की आपले सरळ सेवेचे पेपर कशामध्ये असतात मराठीमध्ये असतात आणि हे पेपर असतात इंग्लिश आणि हिंदीमध्ये मग आपण पेपर देतो का नाही परंतु आता तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय पेपर कशामध्ये विद्यार्थी मित्रांनो हिंदी असेल इंग्लिश असेल आणि तेरा अन्य भाषा त्या अन्य भाषेमध्ये फक्त महत्वाचं काय आपल्यासाठी मराठी भाषा आहे का येस मराठी आहे बाकीच्या कोणत्या भाषा आहेत त्या मी आता डिटेलमध्ये नाही बघत पण आपल्यासाठी महत्वाचं काय मराठी भाषेमध्ये पेपर देऊ शकतो सर्वात महत्वाची गोष्ट काय मराठीमध्ये पेपर तुम्ही हा देऊ शकतात हेच सर्वात महत्वाचा आहे तो तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग जर आपण सरळ सेवेचा अभ्यास करू शकतो जर आपण सरळ सेवेचे फॉर्म भरू शकतो तर आपण हा पण तर फॉर्म भरू शकतो तुमचे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पहिली गोष्ट काय सिलेबस जो होता तोच सिलेबस तो या ठिकाणी हे आत्ताच मी दाखवलं दुसरी गोष्ट काय पेपर मराठीमध्ये असायला पाहिजे तो पण प्रॉब्लेम या मध्ये सॉल्व्ह झाला म्हणजे आपण काय करू शकतो नक्की हा फॉर्म भरू शकतो नक्की अभ्यास करू शकतो नक्की सुद्धा काढू शकतो आलंय का लक्षात सर्वांना क्लिअर चलो आता आपण बघूयात महत्वाचं म्हणजे हा सिलेबस आहे हा काय विद्यार्थी मित्रांनो सिलेबस आहे यामध्ये न्युमेरिकल अँड मॅथेमॅटिकल मध्ये काय सर्व दिलेलं आहे बरं का या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मी सर्व तर नाही सांगत परंतु थोडक्यात सांगतो या बघा या ठिकाणी दिले एल सी एम अँड एस सी एफ म्हणजे लसावी मसावी यावर प्रश्न असतील क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर काय फंडामेंटल अरिथमॅटिक ऑपरेशन या लक्षामध्ये जे आपले इक्वेशन वगैरे असतात त्यावर प्रश्न असतील त्यानंतर आहे पर्सेंटेज म्हणजे आपण जे विद्यार्थी मित्रांनो टक्केवारी वगैरे शेकडेवारी म्हणतो त्यावर प्रश्न आहे त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन येत्या लक्षामध्ये यावर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर वर्क अँड टाईम म्हणजे कार्य आणि वेळ वगैरे जे आपल्याला असतं त्यावर प्रश्न आहे बघा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा यावर प्रश्न आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ चक्रवाज आपण जे म्हणतो त्यावर प्रश्न आहे त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी सर्व अशा पद्धतीचे काय आहेत प्रश्न असणार आहेत ॲव्हरेज बघा यावर ऍव्हरेज सरासरी हा जो टॉपिक म्हणतो त्यावर प्रश्न आहेत म्हणजे सर्व सिलेबस जर या ठिकाणी तुम्ही बघितला सरळ सेवेचं जे मॅथ्स असतं सरळ सेवेचं जे गणित असतं तेच त्याच पद्धतीचा सिलेबस आहे त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम आहे आणि त्याच पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत क्लेअर आहे सर्वांना त्यानंतर जर बघितलं रिजनिंग यावर देखील विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीचे काय असतील प्रश्न असणार आहे एज कॅल्क्युलेशन बघा म्हणजे या ठिकाणी वैवारी हा विषय करतो आपण त्यावर प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो कॅलेंडर आणि घड्याळ यावर प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जर बघितलं डायरेक्शन म्हणजे दिशावर जे प्रश्न येतात त्यावर सुद्धा प्रश्न आहे तो सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मध्ये आहे त्यानंतर अल्फा न्युमेरिक सिरीज ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी सिरीज नंबर सिरीज वगैरे असते ना की पुढचा नंबर कुठला मागचा नंबर कुठला काय येणार यावर प्रश्न आहेत तुम्हाला जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित बघितला तर सर्व प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तेच असणार आणि तोच अभ्यासक्रम आहे ज्याचा आपण अभ्यासक्रम सरळ सेवेमध्ये बघतो कोडिंग डिकोडिंग बरोबर आहे हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही फॉर्म भरू शकता सरळ सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र सुद्धा फॉर्म भरू शकतात तो पेपर तो अभ्यास आणि हा अभ्यास काय आहे एकदम सेम आहे आलंय लक्षात त्यानंतर जर बघितलं जनरल अवेअरनेस जी केमध्ये आपल्याला काय काय विचारतात सांगा बरं इकडं इकडे आपल्याला इतिहासाबद्दल प्रश्न विचार विचारतात इकडे पण विचारणार इकडं भूगोलाबद्दल विचारतात तिकडे विचारतात इकडे विचारतात विचार त्यानंतर जर बघितलं आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आहे क्लिअर सर्वांना विज्ञान आहे आणि पर्यावरण आहे आणि हे सर्व कुठपर्यंत पर्यंत आहे फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो दहावी पर्यंत याच्या लक्षामध्ये म्हणजे दहावी पर्यंत जे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र पर्यावरण विज्ञान अर्थशास्त्र आपण शिकतो ना तेच आपल्याला इथपर्यंत करायचंय सोपं आहे की नाही या दहावीपर्यंतचाच फक्त तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे अतिशय सोपं दहावीपर्यंतचे व्यवस्थित पुस्तक वाचले व्यवस्थित रिव्हिजन केली काम होऊन जाणार आहे आपलं क्लिअर सर्वांना सगळ्यात खाली काय आहे इंग्लिश आता इंग्लिश जे बेसिक ग्रामर असतं विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी आहे त्याचबरोबर जे होकॅबलरी असते किंवा ज्यामध्ये सिनोनिम्स असतात अँटीनिम्स अँटानेम्स असतात म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस वाक्प्रचार असतील म्हणी असतील हे सर्व या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचारलं जाणार आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे बघा इकडं सिनॉनिम्स अँटोनिम्स असतील येते लक्षामध्ये त्यानंतर या ठिकाणी पॅसेज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे ग्रामर मध्ये काय अ अँड द कुठं वापरायचं पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे ॲड क्वेश्चन टॅग काय आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच काय आहे चेंज द व्हाईस आहे हे प्रश्न विचारणार आहे मला सांगा यातला कुठला तरी टॉपिक असा आहे का की जसं आपल्या सरळ सेवेला नाही आहे किंवा आपण याचा अभ्यास करत नाही सर्व अभ्यास आपण करतो मग फॉर्म भरायला सुद्धा काहीही हरकत नाहीये आले लक्षात त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी हा फॉर्म देखील भरायचा आहे आता राहिलं हे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट परंतु ही कोणत्या पदासाठी फक्त फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो कोणतं पद आहे की हे हवालदार या पदासाठी तुम्हाला काय करायचंय ही टेस्ट द्यायची आहे किती आहे विद्यार्थी मित्रांनो जे मेल आहेत हे लक्षात दे पुरुषांसाठी सोळाशे मीटर चालायचंय पंधरा मिनिटांमध्ये आणि या ठिकाणी महिलांसाठी एक किलोमीटर चालायचं आहे वीस मिनिटांमध्ये एवढ्या पद्धतीची काय आहे ही टेस्ट असणार आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर जर आपण बघितलं हे कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे रिक्वायरमेंट आहे जसं की हाईट उंची किती पाहिजे चेस्ट किती पाहिजे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे पुरुषांसाठी एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो उंची पाहिजे आणि चेस्ट किती पाहिजे एक्क्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे फुगवता न फुगवता ते आपल्याला नेहमीच आहे क्लिअर महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर काय दिलेली आहे उंची दिलेली आहे हेच आपल्याला लक्षात ठेवायचंय अशा पद्धतीने काय आहे हा फॉर्म भरू शकता हेच मला तुम्हाला काय करायचं होतं यातून महत्वाचं सांगायचं होतं हे सर्वांना लक्षात आलेलं आहे का पटपट सर्वांनी काय करायचंय सांगायचं आहे क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे सर्वांना आणि यासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे दहावी पास दहावी पास असाल तुम्ही तर हा हा फॉर्म काय करू शकता शंभर टक्के भरू शकता त्यामुळे मी सांगितलं होतं की सर्वांनी डिटेलमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला सर्व माहिती मिळेल सर्व व्यवस्थित लक्षात येईल आता तुमच्या लक्षात आले असेल जे पण विद्यार्थी मित्र सरळ सेवेचा अभ्यास करतायत ना ते शंभर टक्के हा फॉर्म भरू शकतात पास होऊ शकतात का तर पेपर मराठीमध्ये आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो जो आपण अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम इकडे आहे फक्त फॉर्म एस एस आहे म्हणून न भरणारे जर तुम्ही कुणी असाल तर यावेळेस नक्की फॉर्म भरा नक्की विद्यार्थी मित्रांनो पास होणार आणि उत्कर्ष इन्स्टिट्यूट यासाठी तुमच्या बरोबर नक्कीच आहे दररोज आपलं असतं विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानचं इम्पॉर्टंट क्वेश्चनचं लेक्चर असतं इंग्लिशचं आपण लेक्चर घेत असतो त्याचबरोबर चालू घडामोडीचे आपले लेक्चर असतात लवकरच आपले गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर चालू होणार आहेत म्हणजे तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूट नक्कीच तुमच्या बरोबर आहे जर आपल्या विद्यार्थी मित्रांची रिक्वायरमेंट असेल तर आपण लवकरात लवकर यावर बॅचसुद्धा चालू करणार आहोत आल्या लक्षामध्ये सर्वांना त्यामुळे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचंय उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचंय टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या म्हणजे महत्त्वाचे नोटिफिकेशन वगैरे असतील त्यावर आपण टाकत असतो हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे क्लिअर चलो थांबूयात आपण या ठिकाणी अजून काही ऐका तर नाही तर लक्षात ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी सर्वांनी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या कामाचा वाटला असेल नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा क्लिअर सर्वांना चलो थांबूयात आपण या ठिकाणी भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद थँक्यू